तालुक्यातील होळतर्फे हवेली ग्राम पंचायतीच्या उपसरपंचपदी ग्राम विकास पॅनल प्रणित शिंदे गटाच्या शोभाबाई रवींद्र पवार यांची बिनविरोध निवड झाली आहे। नंदुरबार तालुक्यातील होळतर्फे हवेली ग्राम पंचायतीची निवडणूक प्रक्रिया आज रोजी घेण्यात आली। सकाळी 10 ते 12 वाजेपर्यंत नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची वेळ होती। विहित मुदतीत ग्राम विकास पॅनल प्रणित शिंदे गटाच्या शोभाबाई रवींद्र पवार यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली। दुपारी 2 वाजता निवडणूक निरीक्षक ईश्वर सोनोने यांनी अधिकृत निवड झाल्याचे जाहीर केले। उपसरपंचपदी शोभाबाई रवींद्र पवार यांची नियुक्ती झाल्यानंतर समर्थकांनी ग्रामपंचायत आवारात फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष केला। सरपंच मनीष नाईक यांनी नवनियुक्त उपसरपंचाचा सत्कार केला। या प्रसंगी नगरसेवक रवींद्र पवार, ग्रामपंचायत सदस्य सुशीला वळवी, आत्माराम नाईक, प्रतिभा मराठे, पंचशीला सिरसाट, रुपेश जगताप, सोनाली कोतवाल, भावना ठाकरे, सरूबाई कोतवाल, रत्नप्रभा खैरनार आदी उपस्थित होते। शिवसेनेच्या शिंदे गटाचे नेते माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी, जिल्हा परिषद उपाध्यक्ष राम रघुवंशी यांनी नवनियुक्त उपसरपंचांचे अभिनंदन केले आहे। उपसरपंच पदाची निवड 8 दिनांक 12 रोजी उपसरपंच पदाची निवड होती। त्यामध्ये उपसरपंच म्हणून शोभाबाई पवार यांची बिनविरोध निवड झालेली आहे। संपूर्ण पॅनल एक ग्राम विकास पॅनल म्हणून निवडून आलं होतं। संपूर्ण पॅनल आमदार चंद्रकांत रघुवंशी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली निवडून आलं।